नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे शेतकरी माझा ह्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांनो, टोमॅटो पिकामध्ये लागवड झाल्यानंतर सगळ्यात जास्त फूल सेटिंग आणि फळ सेटिंग लागण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि ह्या फूल सेटिंग आणि फळ सेटिंगसाठी आपल्याला कोणकोणते प्रयत्न करायचे आहेत ह्या संदर्भातच या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तर चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, टोमॅटो लागवड केल्यानंतर जेव्हा तुम्ही टोमॅटो लागवड करतात त्यानंतर तुमच्या टोमॅटोचं झाडाचा जो घेर आहे तो मोठा झाला पाहिजे, त्याला जास्त फूल सेटिंग आणि फळ सेटिंग लागली पाहिजे म्हणून बरेच शेतकरी प्रयत्न करतात। शेतकरी बांधवांनो, टोमॅटोला व्हिजिटिव्ह ग्रोथ सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस त्याची प्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू होते आणि ह्या दोन गोष्टींमध्ये बरेच शेतकरी कन्फ्युजनमध्ये असतात। एक लक्षात घ्या, व्हिजिटिव्ह ग्रोथ होता असताना आणि प्रोडक्टिव्ह ग्रोथ होत असताना, प्रोडक्टिव्ह ग्रोथ होत असताना टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला थोडं खूप स्मार्ट पद्धतीने किंवा तुम्हाला खूप हुशारीनं आपल्या पिकाचं व्यवस्थापन करायचं आहे। ज्यावेळेस 30 ते 35 दिवसामध्ये टोमॅटो पिकामध्ये व्हेजिटिव्ह ग्रोथ सुरू होते आणि त्यानंतर प्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू होते, पण ह्यामधला एक तफावत लक्षात घ्या, ह्या व्हेजिटेबल पिकामध्ये किंवा ह्या भाजीपाल्या पिकामध्ये प्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू असताना तुमची व्हेजिटिव्ह ग्रोथ पण थांबायला नको म्हणून बरेच शेतकरी आपल्या टोमॅटो उत्पन्नामध्ये बऱ्यापैकी मोठा फरक किंवा लॉस करून घेत असतात। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला नत्रयुक्त खतांचा वापर करून टोमॅटोची व्हेजिटिव्ह ग्रोथ सुरू करायची असते, पण ज्यावेळेस प्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू होते म्हणून बरेच शेतकरी विचार करतात की माझ्या टोमॅटोचा फुटवा व्यवस्थित झाला पाहिजे। एक लक्षात घ्या, फुटव्याच्या संदर्भामध्ये मला तुमच्याकडे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची। ज्यावेळेस तुमचा टोमॅटोची ज्यावेळेस फुटवा होतो, ज्यावेळेस तुम्ही प्लांटेशन करता त्यानंतर त्याला 2 फुटी लागतात वरती आणि त्या 2 फुटीला परत 1 फूट लागते, पण त्याच्या खालची जी काही फूट आहे किंवा ज्याच्या खालची जे काही पानं आहे त्यांना ते फक्त ते जे काही शूट असतात ते वॉटर शूट मी त्याला म्हणतो की हे शूट जरी खूप वाढत असले तरी त्यांना टोमॅटो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लागत नाही। हे कधी पण लक्षात घ्या, जर तुमच्याकडे टोमॅटोच्या जो पंजा आहे त्या पंजाच्या खालच्या जेवढ्या फुटी आहेत त्या फुटींना जेव्हाच फळ लागेल जेव्हा ती सूर्यप्रकाशात येईल, जर ही फूट तुमच्या टोमॅटोच्या झाडामध्ये जर गर्दीत जर असेल तर यांना जर सूर्यप्रकाश मिळत नसेल तर यांना फळ लागत नाही, पण ह्या फुटींचा खूप मोठा लॉस तुमच्या पिकामध्ये होतो। हे ह्याच फुटी लवकर आपल्या पिकामध्ये रोगाला बळी पडत असतात म्हणून जे काय तुमच्या 2 फुटी सुरुवातीच्या वाढलेल्या आहेत त्याच्या खालच्या ज्या काही ज्या फुटी आहेत त्या जर सर्वसाधारणपणे तुम्ही 35-40-50 दिवसामध्ये जर काढून टाकल्या तर त्याचा खूप चांगला पद्धतीचा फायदा तुम्हाला फळ सेटिंग आणि फूल सेटिंगमध्ये होत असतो। जर या खालच्या फुटी तुम्ही कात्रीनं कट करून घ्या, जर किंवा तुमचं झाड 60-65 दिवसामध्ये जर खूप मोठ्या पद्धती वाढले, सर्वसाधारणपणे जमिनीपासून 1 ते 1.5 फुटापर्यंत तुम्हाला सगळे जे काही पानं असतील किंवा फुटी ह्या काढून टाकायच्या आहेत। जर तुम्ही ह्या जर काढल्या, जर तुमचा जो काही बूटफळाचा जो काही जे असतो सुरुवातीचं यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला वजन मिळू शकतं आणि बूटफळ जे आपण सुरुवातीच्या काही 2 ते 3 खुड्यामध्ये आपल्याला मिळतं ते तुम्हाला 5 ते 6 खुड्यापर्यंत मिळू शकतं, त्यामुळे ह्या ज्या काही 2 शूटच्या खालच्या ज्या काही फुटी आहेत ह्या कमी करणं कधी चांगल्या फूल सेटिंग आणि फळ सेटिंग बाबतीत तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं। आता सर्वसाधारणपणे 30-35 दिवसामध्ये जर तुमच्या टोमॅटोने व्यवस्थित घेरा पकडला नसेल, व्यवस्थित फुटवा होत नसेल अशा परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी नत्रयुक्त खतांचा वापर करतात, त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट असेल, अमोनिया असेल, युरिया असेल, 24-24 असेल यांचा वापर करतात। लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 20-25 दिवसामध्ये तुमच्या टोमॅटोच्या पिकामध्ये फुटवा होण्यासाठी जर नत्रयुक्त खतांचा वापर अतिरिक्त वापर केला असेल, पुढे जाऊन तुमचा प्लॉट करप्याला बळी पडू शकतो किंवा त्याच्या फळावरती काळे टिपके येऊ शकतात किंवा इतर जे काही रोग किडे आहे यालाही बळी पडू शकतो, म्हणून जर तुम्हाला 25-30 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा फुटवा जर हवा असेल तर तुम्ही सर्वसाधारणपणे मी माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो तुम्हाला 1:12:10 मॅग्नेशियम सल्फेट 15 आणि मिक्स मायक्रोन्युट्रिएंट कोणत्याही 3 ते 4 याचा एकत्रित डोस द्यायचा आहे। जर हा डोस दिल्यानंतर 4थ्या 5थ्या दिवशी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फुटवा मिळेल, पण फुटवा तुम्हाला कुठं हवा येते हे लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुटवा तुम्हाला जे काय 2 पंजे तुमचे सुरुवातीच्या लागत आहेत त्याच्या खाली नको आहे, त्याच्या वरती लागायला हवा। आणि बरेच शेतकरी जे काय आपल्या टोमॅटो सर्वसाधारणपणे 30-35-40 दिवसामध्ये खूप छान दिसत आहे आणि यांचा सगळा खालून जो फुटवा झालेला आहे तो तुमच्या पिकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकत नाही, तुमचा जो काही फुटवा आहे तो तुमचे जे काही वरचे 2 पंजे आहेत त्याच्या वरती व्हायला हवा।
पण बऱ्याचदा एक लक्षात घ्या की जो हा फुटवा करण्याच्या प्रयत्नामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडून एक चुकी पण होत असते. ज्यावेळेस बरेच शेतकरी जर तुम्ही एखादं द्राक्षबाग तोडून जर टॅमॅटो लावलेले असतील किंवा बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात शेणखत वापरलेलं असेल अशा परिस्थितीमध्ये तुमची जी काही सुरुवातीची व्हेजिटिव्ह ग्रोथ असते ही खूप यातलं पेऱ्यातलं अंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि ह्या परिस्थितीमध्ये आपले जे काही बूटफळ आपल्याला खाली लागायला पाहिजे म्हणजे 1-1.5 किंवा 2 फुटापर्यंत लागायला पाहिजे हे सर्वसाधारण खूप वरच्या अंतरावरती जातं. ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला टॅमॅटोचं झाड खूप मोठं झालेलं दिसतं पण जे प्रॉडक्शन तुम्हाला मिळायला हवे ते तितक्या प्रमाणामध्ये मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये 40-45 दिवसामध्ये तुमचा टॅमॅटोची ही ग्रोथ थोड्या काळासाठी थांबली पाहिजे आणि जेव्हा ती थांबेल त्यावेळेस तुमच्याकडे सेटिंग किंवा प्रोडक्शन खूप चांगलं मिळेल. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीची फुल सेटिंग किंवा फळ सेटिंग हवी असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या झाडाला की चारही बाजूनी किंवा पूर्ण पिक पूर्ण त्या जे काही तुमचं टॅमॅटोचं झाड असेल ह्यामध्ये चांगला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आतमध्ये शिरला पाहिजे किंवा जो काही सूर्यप्रकाश त्याला दोन्ही बाजूनी मिळायला पाहिजे. जर तुमचं दक्षिणोत्तर लागवड असेल तर तुमच्या पिकामध्ये चांगली पद्धतीची सर्वसाधारण 4 फुटावर किंवा 5 फुटावर जर तुमची गल्ली असेल दक्षिणोत्तर जर लागवड असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीची सेटिंग मिळते. पण सर्वसाधारणपणे तुमची पूर्वपश्चिम लागवड आहे आणि तुम्ही 8 फुटाची सरी धरली ठेवली असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीची फळ सेटिंग किंवा फुल सेटिंग मिळते. सगळ्यात चांगल्या पद्धतीची फुल सेटिंग आणि फळ सेटिंग होण्यासाठी सूर्यप्रकाश पूर्ण पिकाला चांगल्या पद्धतीने मिळणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फळ सेटिंग लागली आहे फुल सेटिंग लागली आहे किंवा तुम्हाला फुलं खूप चांगल्या पद्धतीचे लागले बऱ्याचदा हे फुलं रोग असेल किंवा बऱ्याचदा यांनी खराब लवकर होतात या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वसाधारण जे काही पावसाचं पाणी आहे या परिस्थितीमध्ये तुमचा टॅमॅटोचा हा प्लॉट लवकर सुकला पाहिजेत म्हणून जे काही तुमचे अतिरिक्त पानं असतील किंवा फुटी असतील ह्या तुम्ही काढून घेणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे फुटवा खूप झालाय म्हणून तुम्हाला खूप चांगले फळ मिळतील असं होत नाही. बऱ्याचदा फुटवा खूप झालाय सेटिंग खूप चांगली आहे पण तुम्हाला फळाचा आकार आणि फळाचं वजन मिळणार नाही त्यामुळे टॅमॅटो झाडाचे शूट असतील त्याचे फळं असतील किंवा फुलं असतील यांचा तुम्हाला व्यवस्थित सांगड उत्पादनासाठी घालणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्याकडं सगळ्यात चांगली फुल सेटिंग सुरू होते ह्या परिस्थितीमध्ये फॉस्फरस कॅल्शियम आणि बोरॉन हे 3 अन्नद्रव्य तुम्हाला पिकामध्ये व्यवस्थित सांभाळायचे आहेत. सर्वसाधारणपणे जर तुम्हाला फॉस्फरससाठी जर वापर करायचा असेल तुम्ही 12-61-52-34 किंवा 0-60-20 वापर करू शकता. यामध्ये 12-61 जर तुम्हाला लगेच रिझल्ट हवे असतील तुम्ही 12-61 ऐवजी किंवा 12-61-52-34 ऐवजी डायरेक्ट 0-60-20 जर वापर केला तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. पण ज्यावेळेस तुमचे फुलातून फळ तयार होतं अशा परिस्थितीमध्ये कॅल्शियम आणि बोरॉन हे जमिनीतून असेल किंवा फवारणीतून असेल एक ॲप्लिकेशन तुम्हाला देणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचं फुलातून फळात रूपांतर होणं खूप सोपं होऊन जात असतं नॅचरली. जर तुमच्याकडे फुल सेटिंग किंवा फळ सेटिंग होत असताना जर तुमच्याकडे जर कॅल्शियम आणि बोरांची जर पीक आपलं स्ट्रेसमध्ये असेल किंवा त्याला त्या कमतरतेच्या परिस्थितीमध्ये असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीची फळ सेटिंग मिळत नाही. त्यामुळे ह्या 3 अन्नद्रव्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करूनच टॅमॅटोचं तुम्हाला व्यवस्थापन करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं राहिलं की ज्यावेळेस तुमच्याकडे अतिरिक्त पानं होतात किंवा ज्यावेळेस तुमच्याकडं नुसते वेली फळं पण दिसत आहेत आणि खूप झाड पण वाढलेलं दिसतंय अशा परिस्थितीमध्ये जरी तुम्हाला 40-45-50 दिवसामध्ये टॅमॅटो खूप चांगल्या लागलेल्या दिसत असतील पण त्यानंतर 8वा-9वा किंवा 10वा तोडा सुरू होतो अशा परिस्थितीमध्ये तुमचा टॅमॅटोचा जो माल जो काय आहे तो तुम्हाला बारीक पडलेला दिसतो. यासाठीचं जे प्लॅनिंग आहे ते तुम्ही मला 40-45 दिवसामध्ये करायचं आहे. या संदर्भात ज्या काही 4-5 गोष्टी होत्या त्या तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न केला. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा. या संदर्भात टॅमॅटोच्या पिकासंदर्भामध्ये अजूनही काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार.